नमस्कार मित्रांनो, MPSC MES या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलशी रिलेटेड ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. यात आपण आज थर्मल स्ट्रेस स्ट्रेन पाहणार आहोत. याचबरोबर आपली न्यूमरिकल ॲनालिसिस आणि हायवे इंजिनिअरिंग यावरील देखील सिरीज सुरू आहेत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. या आधीच्या सर्व व्हिडिओजची लिंक, त्याचप्रमाणे माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. चला आज सुरू करूया थर्मल स्ट्रेसेस. What is thermal stresses? The stresses induced in a body due to change in temperature. म्हणजे टेम्परेचर जर आपण चेंज केलं, जे टेम्परेचर आहे त्याच्यापासून आपण टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं, तर याच्यामुळे बॉडीमध्ये जे स्ट्रेसेस इंड्यूस होतात त्याला म्हणतात थर्मल स्ट्रेसेस. स्ट्रेसेस इंड्यूस इन अ बॉडी ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप वेन फ्री कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपॅन्शन नॉट अलाउड. ओके, म्हणजे काय की समजा आता एखाद्या ठिकाणी एखाद्या बॉडीचं टेम्परेचर हे आपण वाढवलेलं आहे, परंतु ह्या इथं बघू शकता तुम्ही, आता ही एक बॉडी कन्सिडर केली, ही एका साईडला फिक्स आहे. पण समजा इकडे या टेम्परेचर वाढवलं तर ही साईड फ्री आहे, म्हणजे जसं जसं आपण टेम्परेचर वाढवणार तशी ती साईड एक्सपांड होत जाणार, तिला इकडे फ्री आहे एक्सपॅन्शनसाठी, त्याला काहीच रेस्ट्रिक्शन नाही. त्याच्यामुळे अशा बॉडीमध्ये स्ट्रेसेस असणार आहेत का? तर नाही. नो स्ट्रेसेस इफ फ्री टू एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट. बॉडी जर एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन करायला तिला फ्री स्पेस असेल तर तिथे कुठलेही स्ट्रेसेस डेव्हलप होणार नाही. असं का? तुम्हाला माहितीच आहे स्ट्रेसची डेफिनेशन काय? रिस्टोरिंग फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे तो कुठला फोर्स असतो? बॉडी त्याच्यामध्ये होणाऱ्या चेंजेसला जो अपोज करत असते त्याच्यामुळे जो फोर्स निर्माण होतो, त्या फोर्सला आपण क्रॉस सेक्शन एरियाने जर डिवाइड केलं तर आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया मिळतो. परंतु इथं काय होतं? इथं बॉडी फ्रीली एक्सपांड होते, ती कुठलाही रिटर्न फोर्स अप्लाय करत नाही, त्याच्यामुळे अशा ठिकाणी स्ट्रेसेस असणार नाहीत. ओके, आता बघा, एक आपण बॉडी कन्सिडर करूया ए बी, ठीक आहे. तिची लेंथ आहे एल. आता इकडे कसं आहे? फ्री आहे एंड, त्याच्यामुळे ती एक्सपांड होऊ शकते. टेम्परेचर वाढवलं तर ती बी पासून बी डॅशपर्यंत ती एक्सपांड होणार आहे. त्याचं एक्सपॅन्शन आहे लेंथचं, त्याला आपण काय म्हणून घेऊया? डी एल म्हणून. आता आपण ह्या साईडने जर फोर्स अप्लायला करायला सुरुवात केली, ओके, इथं जर आपण फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यामुळे कसं होईल? बी डॅश जो आहे तो त्याची लेंथ कमी होईल. म्हणजे असा फोर्स कंटिन्यू आपण जर अप्लाय केला तर तुम्हाला दिसेल बी डॅशची हळूहळू लेंथ कुठवर आलेली आहे? बी वर आहे. इथं चेंज इन लेंथ दॅट इज डेल एल किती दिसतो आहे तुम्हाला? झिरो. हे म्हणजे इथं फ्री एक्सपान्शन झालं आहे का? नाही. इकडच्या फोर्सने त्याचं एक्सपान्शन काय केलेलं आहे? अवॉइड केलेलं आहे, रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. त्याचं एक्सपान्शन रेस्ट्रिक्ट झाल्यामुळे इथं काय होणार आहे? स्ट्रेस जनरेट होणार आहे. आणि अशा स्ट्रेसला काय म्हणतो आपण? थर्मल स्ट्रेस. कारण की चेंज टेम्परेचरमध्ये चेंज झाल्यामुळे स्ट्रेस निर्माण झाला, म्हणून त्याला थर्मल स्ट्रेस म्हणतात. तर बघा, एल काय इथं? ओरिजिनल लेंथ ऑफ बॉडी. ओके, ओरिजिनल लेंथ ऑफ बॉडी. टी काय? टेम्परेचर, म्हणजे ज्या टेम्परेचरला बॉडी अगोदर आहे. ई, यंग्स मॉड्युलस. ओके, प्रत्येक बॉडीचं यंग्स मॉड्युलस आहे, प्रत्येक मेटलचं यंग्स मॉड्युलस डिफरंट असतं. अल्फा, अल्फा काय? कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय हे बघा. आता मी तुम्हाला सांगते, सपोज ही एक बॉडी आहे ए आणि ती रूम टेम्परेचरला आहे 27 डिग्री सेल्सिअसला आणि तिची लेंथ आहे सपोज काहीतरी आपण घेऊया 1.5 मीटर. ओके, आता एचं टेम्परेचर हे 27 वरून आपण 28 केला, किती डिग्रीने चेंज इन टेम्परेचर आहे? 1 डिग्री. ओके, डेल्टा टी दॅट इज चेंज इन टेम्परेचर 1 डिग्री. मग आता 1 डिग्री चेंज झाल्यामुळे ही जी 1.5 मीटर याची लेंथ आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होणार आहे. 1.5 प्लस एक्स. ओके, हा जो चेंज आहे तो एक्स. मग प्रत्येक 1 डिग्री टेम्परेचर चेंज केल्यावर जो काही चेंज होतो त्याच्या लेंथमध्ये, तर याचा जो कोइफिशियंट असतो त्याला लिनियर कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन असं म्हणतात. म्हणजे 1 डिग्री चेंज केल्यावर जर आपण एक मोठी मोठी फिगर घेतो, ही 1 डिग्री चेंज केल्यावर आपण समजा असं घेऊया की 0.25 सेंटीमीटर MM करू, कन्सिडर MM एवढा समजा त्याच्यामध्ये चेंज होतो आहे. तर समजा आता हे 27-28 झालं, हे 27-30 केलं आपण. ओके, म्हणजे किती डिग्रीने वाढवलं? 3 डिग्रीने. मग एका डिग्रीला जर 0.25 MM ने ती लेंथ वाढते तर 3 डिग्रीसाठी किती वाढेल? 0.25 × 3.75 MM. ओके, याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. DL चेंज इन लेंथ. DL इज चेंज इन लेंथ. इफ द रॉड इज फ्री टू एक्सपांड. रॉड जर एक्सपान्शनला फ्री असेल, इथं जर काही रेस्ट्रिक्शन असेल, एक्सपान्शन फ्रीली एक्सपांड होत असेल, तर एक्सपान्शन किती त्याचं? DL. ओके, आता हे DL कसं आलं? मग बघा, मी तुम्हाला सांगितलं लिनियर कोइफिशियंट, त्याचं टेम्परेचर किती आहे ते, आणि एल लेंथ. ओके, ओरिजिनल लेंथ. ओके, कसं आलं हे? DL इज इक्वल टू अल्फा डेल टी. हां, डेल टी आहे. डेल टी म्हणजे काय? चेंज इन लेंथ. टी काय? टेम्परेचर आहे. आणि डेल टी काय? चेंज इन लेंथ. चेंज इन सॉरी
चेंज इन टेम्परेचर. ओके, डी एल इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी इंटू एल, म्हणजे काय अल्फा किती डिग्रीने चेंज होतो. इकडे बघा या एक्झाम्पल वर 27 चं किती 30 डिग्री केलं म्हणजे 3 डिग्रीने चेंज होतोय. ओके, म्हणजे डेल्टा टी किती आला 3 डिग्री. अल्फा म्हणजे एका डिग्रीला किती होतोय 0.25 आणि तो 3.75 आणि इंटू ओरिजिनल लेंथ, हा असा फॉर्म्युला आहे. ओके, आता हे झालं चेंज इन लेंथ ड्यू टू टेम्परेचर चेंज. आता पुढे बघा कॉम्प्रेसिव स्ट्रेन. आता कॉम्प्रेसिव स्ट्रेन कसा, या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता बॉडी इकडे ह्या साईडला चेंज करण्याचा प्रयत्न करते परंतु तिला अपोजिट डिरेक्शनने फोर्स अप्लाय होताना दिसतो, म्हणजे ती काय होते कॉम्प्रेस होते. ती एक्सपांड करण्याचा प्रयत्न करते परंतु आपण तिचं एक्सपॅन्शन काय करतोय रिस्ट्रिक्ट करतोय. ओके, म्हणजे इकडनं आपण तिला कसा लोड देतोय कॉम्प्रेसिव. ठीक आहे, त्याच्यामुळे स्ट्रेन कसा असणार आहे कॉम्प्रेसिव स्ट्रेन. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ काय अल्फा इंटू डेल्टा टी इंटू एल अपॉन एल, एल एल गेट कॅन्सल, अल्फा इंटू डेल्टा टी, हा झाला कॉम्प्रेसिव स्ट्रेनचा फॉर्म्युला. आता आपल्याला हुक्स लॉ माहिती, हुक्स लॉ काय, स्ट्रेस इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन अप टू इलास्टिक लिमिट. ओके, स्ट्रेस दॅट इज सिग्मा म्हणून आपण इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ओके, आणि हा जो प्रपोर्शनॅलिटीचा लिमिट असतो तो काढण्यासाठी आपण कॉन्स्टंट अप्लाय करत असतो. तर तिथं इलास्टिकसिटी कॉन्स्टंट म्हणजेच यंग्स मॉड्युलस अप्लाय केलेला आहे. सो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू ई. सो स्ट्रेसचा व्हॅल्यू काय येईल, ई इंटू स्ट्रेन. स्ट्रेन काय आहे अल्फा इंटू डेल्टा टी. ओके, स्ट्रेसचा फॉर्म्युला आला मग ई इंटू अल्फा डेल्टा टी. स्ट्रेस काय असतो, पण स्ट्रेस असतो लोड अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. सो लोड काय येईल मग, स्ट्रेस इंटू क्रॉस सेक्शनल, इकडे बघा सिग्मा, स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. सो लोडचा फॉर्म्युला काय येईल, स्ट्रेस इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. मग स्ट्रेस काय इथं, ई इंटू अल्फा इंटू डेल्टा टी इंटू क्रॉस सेक्शन एरिया ए. सो लोड पी इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी ई इंटू ए. झालं, आपण लोड काढला, स्ट्रेस काढला, कॉम्प्रेसिव स्ट्रेन काढला. ठीक आहे, थर्मल स्ट्रेन, थर्मल स्ट्रेन दॅट इज ई इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. हे बघा, ठीक आहे, थर्मल स्ट्रेस काय येईल मग, सिग्मा इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी इंटू ई, कारण की हा काय स्ट्रेन आहे. स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन इंटू यंग्स मॉड्युलस. ओके, आय होप कळलं असेल तुम्हाला. थर्मल स्ट्रेन बघा, कॉम्प्रेसिव स्ट्रेन डिक्रीज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, अल्फा इंटू डेल्टा टी इंटू एल अपॉन एल, एल एल कॅन्सल झाला, अल्फा इंटू डेल्टा टी कॉम्प्रेसिव स्ट्रेन, त्यालाच आपण थर्मल स्ट्रेन म्हणतोय. सो स्ट्रेनची व्हॅल्यू काय आली आहे, अल्फा इंटू डेल्टा टी, अल्फा इंटू डेल्टा टी, आणि त्याला ई यंग्स मॉड्युलसने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळतोय थर्मल स्ट्रेस. ओके, थँक्यू. डू लाईक शेअर अँड कमेंट ऑन माय व्हिडिओ. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.